विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता दहावीचा जो मराठी विषयाचा पाठ क्रमांक 5 वसंत चैत्र हा जो दुर्गा भगवतीतील पाठ आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। तर हा जो पाठ आहे या पाठाच्या ज्या लेखिका आहेत दुर्गा भागवत यांचा जो पिंड आहे तो मूळचा संशोधक वृत्तीचा आहे, आस्वादकाचा आहे आणि हा पाठ त्यांच्या ऋतुचक्र या पुस्तकातून घेतलेला आहे। तर या ज्या लेखिका आहेत ती मराठीतील फार प्रसिद्ध अशा असलेल्या लेखिका आहेत, त्याचबरोबर त्या एक लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या लेखिकेने अभ्यास केलेला आहे आणि भारतीय लोक साहित्याचं एक मूल्यमापन करणारा लोकसाहित्याची रूपरेखा हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो आणि त्यांनी संशोधनपर असं इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा खूप असं लेखन केलेलं आहे आणि त्यांची वृत्ती आस्वादक वृत्ती असल्यामुळं त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच बाबतीतही केलेलं आहे आणि हा जो पाठ आहे हा आपल्याला त्यांची रसवादात्मक वृत्तींची थोडक्यात आपल्याला इथं जाणून देतो। तर या पाठामध्ये चैत्र महिन्याचं जे सौंदर्य विशेष आहे ते या पाठामध्ये लेखिकेने अगदी आस्वादक पद्धतीने सादर केलेलं आहे की फाल्गुन चैत्र आणि वैशाख या तीन महिन्यात आपल्याला वसंताचं अस्तित्व जाणवत असतं। मराठी महिने माहीत आहेत ना सगळ्यांना, माहीत असतील। तर या मराठी महिन्यामध्ये जो चैत्र आणि वैशाख आणि फाल्गुन हे जे तीन महिने असतात आपले मराठी महिने आणि या तीन मराठी महिन्यामध्ये आपल्याला या वसंत ऋतूचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं आणि असं वसंत ऋतूचं मनोहरी जे दर्शन आहे ते बाकीच्या महिन्यांपेक्षा चैत्र महिन्यामध्ये जास्त छान म्हणजे एकदम सुंदर पद्धतीने घडतं। त्या जे आहे ते विविध वृक्षाच्या आधारे या चैत्र महिन्याच्या सौंदर्याचं महत्त्व लेखिकेने आपल्याला इथं पाठामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पिंपळाचं पान, घाणेरी, नंतर माडाचे झाड, कडुलिंबाचे झाड, कारंजाचे झाड, आंब्याचे, फणस हे जे वेगवेगळे झाड आहेत त्यांच्या सहाय्याने किंवा त्यांच्या वर्णनातून आपल्याला हा जो महिना असतो चैत्र महिना की त्याच्यामध्ये वसंत ऋतू आपल्याला पाहायला मिळतो। तर त्या वसंत ऋतूचं असं सुंदर असं वर्णन किंवा दर्शन आपल्याला या पाठातून घडवलेलं आहे। तर आपण सुरुवातीला लेखिकाचा परिचय पाहणार आहोत आणि मग पाठाकडे वळणार आहोत। पाठ क्रमांक 5 वसंत हृदय चैत्र, लेखिका दुर्गा भागवत। लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षक निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदन प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत। ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गा भागवतबाईंच्या ललित लेखनांची शिखरे होत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे पूर्ण महत्त्वपूर्ण ग्रंथ। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचं बहुमल्य कार्य आहे। प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो, हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो। या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते। वसंत ऋतूची चावली खरी मनोहरी त्यातून निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंद अनुभव। निसर्गातील घटकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो। तर आपण आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये जे तुम्हाला कठीण शब्द वाटत असतील तर पेन्सिलनं तुम्ही लिहून घ्यायचे आहेत। चला मग सुरुवात करूया आपल्या पाठाला। फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे म्हणणे आहे। एक दुसऱ्यातून
मधुमास म्हणजे थोडक्यात गोड रस जो निसर्गात असतो त्यामुळे त्याला मधुमास असं म्हटलेलं आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. बघा, या मधुमासाचं किंवा ह्या वसंत ऋतूचं ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं पुढच्या ओळीमध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. म्हणजे नऊ पल्लवाने नटलेल्या वृक्षलतांच्या फुलांनी फळांनी भरलेल्या अशा या महिन्यामध्ये वृक्षांचं आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. आता पुढे बघूया. ऋतुपतीच्या द्वारे वनश्रीचे म्हणजे नऊ पल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून नेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते, मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचे ही रूप दृष्ट लागेसे असते. फुलातून फळातून मधुरस वाहत असतो. म्हणजे हे जे दर्शन आहे फुलांनी डवरलेले किंवा तुझ्या वेली आपल्याला फुलं आपण जर निसर्गामध्ये बघितलं तर या महिन्यामध्ये संपूर्ण वृक्षाक्षर फुलांनी फळांनी भरलेले असतात, डवरलेले असतात. तर या फाल्गुन महिन्यापेक्षा किंवा वैशाखापेक्षा चैत्र महिन्याचं एक खास वेगळं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जी फळं असतात त्या फळांमुळं ही जी वृक्षवनराई आहे ती अतिशय सुंदर असतं किंवा तिचं लोभस असं रूप या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा कशी भेऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. ती धैर्या म्हणजे गर्द. तुम्हाला इथं शेजारी पिंपळाच्या पानाचं दिलेली आहे झाडांचं, तर तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या जर आसपास परिसरामध्ये हे झाड पाहिलं तर पाहिलं असेल. ह्या झाडाची जी नुकती पालवी फुटलेली आहे तिची जी पानं असतात जशी गुलाबी 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 रंगछटा असलेली ही पानं असतात आणि पिंपळाची पानांची जर आपण ऐकलं तर सळसळ सळसळ असा आवाज येतो त्या पानातून. एक विशिष्ट प्रकारचा नाद आपल्याला पाहायला मिळतो. कधीही निसर्गाचं निरीक्षण जे आहे कधी करत जावं घरी असल्यानंतर की प्रत्येक झाडाचं पान असेल, त्याची हालचाल असेल, त्याची फुलं असतील, नंतर पावसामध्ये पूर्ण ओथुंबून भिजलेली झाडं बघ, कितीतरी मनाला किंवा आपल्या डोळ्यांचं पानं फिरणारं दृश्य आपल्याला या निसर्गामध्ये पाहायला मिळतं. ही फक्त आपली वृत्ती मात्र ती शोधण्याची हवी आहे, ती आनंद घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला हवी. तर हा जो पिंपळाची जी झाडे आहेत ती अगदी जी गर्द गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असतात. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिशिरासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती, पण सारी नवीन पाने आल्यावर खरोखर उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. पुष्पांचे गेंदच म्हणजे गच्च असं खूप सारे पाकळे असलेलं गच्च भरलेलं फूल त्याला आपण गेंद म्हणतो. तर लेखिकेला असं म्हणायचं की तुम्हाला माहिती आहे की शिशिर ऋतूमध्ये पानगळ झाल्यानंतर एक सुरुवातीला थोडीशी पाकळी फुटते, परंतु एवढी काही नजरे भरण्यासाठी असते, पण नंतर ही नवीन जेव्हा पाने येतात आणि जेव्हा ही उन्हामध्ये ही अशी गुलाबी ही पानं जर आपण धुवून पाहिली तर ती अशी झाडावरती असं पाकण्यांचं गच्च पाकण्याचं फुलच आहे का काय असं आपल्याला लागून नसतं. इतर झाडांची पाली फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, ते तर फारच भारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल वाढली आहे. चारी बाजूनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ती मधुमालती गुलाबी गेंदाने खचून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानाची आणि या वृक्षांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळे ही इतर झाडांवरे यांच्या खांदी खांदीला ओढण्याची बसली आहे. बघा,
की इतर झाडांची जर आपण फांदी पाहिली तर तिची पानं लहान असल्यामुळं ती जास्त प्रमाणात हलत नाही, परंतु जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पानांची सळसळ ऐकली तर ती ऐका, हे जे हितगुज आहे निसर्गाचं, निसर्गामध्ये वेगवेगळे ध्वनी जे असतात, पक्ष्यांचे असतात, झाडांचे असतात, कधी काळजीपूर्वक बघा तो सुंदर असा हा निसर्ग आहे, परंतु आपण कधी त्याचा आनंद मिळवत नाही. आपण बघतो ते आधुनिक साधनामध्ये गुरफटून गेलेलो आहोत आपण. आपल्या हातामध्ये मग मोबाईल आला, मोबाईलमध्ये मग अभ्यासाचं सोडून आपण बाकीच्या गोष्टी बघत बसतो, गेम खेळतो, हे की नाही, नको ते वाटेल त्या गोष्टी पाहत बसतो, टी व्ही पाहतो, पण बाहेरचा निसर्ग बघायला आपल्याकडे कधी वेळ नसतो. पण एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये आला तर या निसर्गाचं सौंदर्यसुद्धा अगदी आनंद वृत्तीमध्ये हा निसर्ग खूप काही आपल्याला शिकवून जातो, खूप काही प्रेरणा हा आपल्याला देत असतो. त्यासाठी मुलींना निसर्गाचं जे निरीक्षण आहे ते करायला शिका. तुमच्या परिसरामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी असतात, पक्ष्यांची तर विचारूच नका, त्यांचे वेगवेगळे आवाज, काही कर्कश असतात, काही फार मधुर असतात, वेगवेगळ्या आकाराचे पक्षी असतात. आता कोकिळ्याचा आवाज येतो ऐकून हे किती छान ओरडते आणि मनाला किती छान वाटतं कोकिळ्याचा आवाज ऐकल्यामुळे, अगदी पूर्ण वातावरण या आवाजामध्ये भरून जातं आणि आपल्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची कार्य करण्याची ऊर्जा, मला तर वाटतं की असं वेगवेगळ्या निसर्गाचं सौंदर्य जर आपण मिळालं तर एक प्रकारची ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपली कार्यसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने. तर हे निसर्गाचं सौंदर्य नक्की अनुभवा. तुम्ही जर निसर्गामध्ये वेगवेगळे पक्षी पाहिले, वेगवेगळे आकाराचे पहा, रंग किती वेगवेगळे आहेत, फुलांचे झाडं पहा, वेगवेगळ्या रंगाची फुलं किती भरलेली दिसतात, फळांची झाडं लखडलेली बघा, व जर पानामध्येच फळ लखडलेलं असेल तर ते सुद्धा वेगळं सौंदर्य देतं. आपण पाहिलं की आंब्याच्या दिवसामध्ये ज्या लखडलेल्या कैऱ्या होत्या किंवा ज्या पिकलेल्या आंबे होते फळात असे टांबे दिसायचे बघ गोड गोड चेंडूसारखे, ते दृश्य फार मनोहरी वाटतं. त्या आंब्याच्या झाडाचे दांड लांब दांडे असतात त्या आंब्याचे आणि मग खाली त्या आंब्याचे कुंडळत असलेले पाहायला मिळतात. कधी दृश्य कधी निरीक्षण केले का, खूप सुंदर दिसतं आंब्याचं झाडसुद्धा तो, किंवा आंब्याचा मोहर आल्यानंतरसुद्धा तो मोहर आल्यानंतर ते वेगळंच झाड वाटतं, एक वेगळा सुगंध आपल्यामध्ये पसरतो त्या मोहराचा सुद्धा. तर हा निसर्गाचा आनंद घ्या नक्की शिका. तर लेखिकेच्या हे जे पिंपळाचं झाड आहे याच्यावरतीच मधुमालतीची वेग चढली होती आणि हिनं पूर्ण या झाडाला वेढून टाकलं होतं आणि ह्या मधुमालतीवरती हे जे फुलांचे वृक्ष आहेत ते सुद्धा फुलले होते आणि ही पानं जी आहेत यांचं एक मनोहरी दर्शन लेखिकामध्ये या झाडावरती आपल्याला दिसत होतं आणि त्याचबरोबर हिरवी फळंसुद्धा इतर झाडाप्रमाणे यांच्या फांदीला ओळीनं चिटकून बसली होती. सर्व फुलात अतिशय हिरारीने कोणी नटले असेल तर ही उग्र गंधी घाणेने ती किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छाने ती भरली आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा किंवा जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे. दुरंगी म्हणजे दोन रंग. एक लक्षात घ्या, हे दुरंगी किंवा घाणेरे जे म्हणतो, अगदी तुमच्याकडे शेत असलं, आपण आपल्याकडे एक कोरे म्हणतात पंचरंगी म्हणतात पण म्हणजे त्यात वेगवेगळ्या रंगाचे फुलं, तर तेच घाणेरे. तुम्ही जर पाहिलं तर आपल्या बांधावरती सुद्धा ही झाड आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याच्या पानाशे असे जाडसर असतात, फुलं मात्र फार नाजूक आणि गुच्छाने आलेले असतात, खूप नाजूक नाजूक आणि वेगवेगळ्या सुंदरचे असे गुच्छाने भरलेली ही फुलं आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर ही जी घाणेरी आहे ती दोन रंगाची असते, वेगवेगळे रंग असतात आणि त्याचं सौंदर्य लेखिकेने इथं पाहिलेलं आहे. तर आवर्जून बघा ही घाणेरीची फुलं कशी दिसतात, पिंपळाचं झाडाचं सौंदर्य निहाळा, वेगवेगळी ही जी झाडं आहे त्याचं सौंदर्य निहाळा, बघा मला किती आनंद देतात. तर विद्यार्थी मैत्रिणी, आता आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या तासाला पाठाच्या नवीन भागासह. तोपर्यंत